आदिवासी समाजाचे आराध्य दैवत आद्य क्रांतिकारक जननायक तातासाहेब भिल्ल उर्फ तंट्यामामा भिल्ल यांचा हुतात्मा दिन एकलव्य समाजाच्या वतीनं कोपरगाव शहरात साजरा करण्यात आला. या निमित्तानं एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अभिवादन सोहळा संपन्न झाला. यानिमित्त साईबाबा कॉर्नर येथून क्रांतिकारक तंट्यातात्या यांच्या प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी एकलव्य संघटनेचे प्रदेश महासचिव किरण ठाकरे, शिवसेना उपनेते लक्ष्मण वडिले, दत्तात्रय चेचर, अशोक माळी, जिल्हाध्यक्ष गोरख नाईक, वैभव सोनवणे, गीताराम बर्डे, मोहन गोलवड, रामेश्वर माळी, हरिभाऊ बर्डे, देविदास माळी, नवनाथ आहेर, उत्तम पवार, भाऊराव पवार, दिलीप पवार आदींसह मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मिरवणुकीची सांगता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मैदानापाशी होऊन याप्रसंगी अभिवादन सभेत रुपांतर झालं. यावेळी एकलव्य संघटनेचे महासचिव किरण ठाकरे यांनी अभिवादन करताना सांगितलं की आजही आदिवासी समाज अनेक शासकीय योजना आणि शिक्षणापासून वंचित आहे. सरकारनं आदिवासी समाजाच्या सर्व योजना तळागाळातील समाजापर्यंत पोहोचवण्याकरिता सहकार्य करावे. तसेच सध्या आरक्षणाचा मुद्दा गाजतो आहे. शासनानं आरक्षण ज्यांना पाहिजे त्यांना द्यावं, मात्र ते आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये, अन्यथा आम्हाला सरकार विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल, असा इशारा देण्यात आला. आज त्यांच्या तात्यांच्या हुतात्मा दिनाच्या निमित्ताने कोपरगाव या ठिकाणी आयोजित केलेल्या अभिवादन सभेमध्ये आम्ही दोन गोष्टींचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये एक तर आदिवासींसाठी असलेलं जे 10-12 हजार रुपयाचं जे बजेट आहे, ते बजेट आदिवासींसाठी योग्य पद्धतीने राबवलं जात नाही, तर ते त्यांच्यासाठी योग्य प्रभावाने राबवण्यासाठी राज्यामध्ये आदिवासी बजेट कायदा निर्माण व्हावा, यासाठी आम्ही आंदोलन पुढच्या काळामध्ये उभारणार आहोत. आणि त्याच पद्धतीने आदिवासी आरक्षणाच्या संदर्भाने अनेक वेगवेगळ्या संस्था, संघटना वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करताना दिसतात, तर सरकारने त्यांना त्यांचं काय समाधान असेल ते करावं. मात्र आदिवासींसाठी असलेलं जे आरक्षण आहे, त्या आरक्षणाला जर धक्का लावला तर संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाज हा एकलव्य संघटनेच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये रस्त्यावर उतरून याचा निषेध करेल आणि नक्कीच त्याचा परिणाम शासनाला भोगावा लागेल, असा इशारा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही शासनाला दिलेला आहे. तर शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडिले यांनीही मनोगत व्यक्त केलं. आज तंट्या मामा यांचा जे स्मृती दिन आहे, त्या दिनानिमित्त जे सर्व आदिवासी बांधव जमलेत, तर त्या संदर्भात आदिवासीच्या संदर्भात सरकार ज्या पद्धतीने गफलत करतंय, एकीकडं भाजपचेच लोक पाठवून त्याला आदिवासीत घ्या, किंवा हे सरकार ज्या पद्धतीने गफलत करतंय त्याच्या विरोधात हे आजचा स्मृती दिन आहे. आणि आज शिवाजीराव ढवळे हे जे ज्या अर्ध्या जगाची जी एक कॉन्फरन्स आहे, त्या कॉन्फरन्ससाठी नेपाळला गेलेले, की भारताच्या तर्फे ते आदिवासीचे प्रश्न मांडायला तिथे गेलेले, आणि त्यानिमित्त मला इथं आमंत्रित केलं आणि मी या कार्यक्रमाला इथं आलेलो आहे. यावेळी अनेक मान्यवरांची मनोगत झाली. याप्रसंगी सारेगमाप महाविजेती गौरी अलका पगारे हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रघुनाथ माळी, बाळासाहेब मोरे, भवन जाधव, चांगदेव माळी, बंडू राजपूत, भाऊसाहेब गायकवाड, विलास इंगळे, वाल्मिक गोधडे आदींसह समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.